मला जगायचं नाही, पायांना फास खाणं जिताच मरण, देवा मार मना। अरे यो काय करी, देवा मार, देवा मार, मला जगायचं नाही, मला मरायचंच आहे, देवा मार मार। अरे पण झाला काय ते तर सांगशील? नाही नाही नाही, मी सा मरायचोच, मर त्या भुसल चाललो मी। ए थांब ना, ऐक ना, लगेच रागा बसतो, ये ना सांग, ये सांग, ऐक ना तू, आता सांग ना पुढं। अरे यार ओढा माना टेन्शन आहे ना, का तुला कसा सांगू? तर नको सांगू, चाललो मी। सांग तू ना, ऐक ना। हा सांग। मी स्वतःला फार स्मार्ट समजत होतो र, पण ती हुशारी माझेच अंगाशी आली। मला फारदा फोनवर फसवायचा प्रयत्न झाला। एकदा मला फोन आला, ना बँक अकाउंटचा व्हेरीफाय करायचं आहे, ते एटीएम वरली माहिती ना ओटीपी नंबर सांगते, पण म्या नाही दिलं। कि आता म्या टीव्हीवर नांगेल ना, का अशी माहिती बँक आपले फोनवर मांग नाही, मराय दे तुम्ही, नाही दिलं म्या। अरे बरा केलास, कालूच तुझा सा पार्सल आला आहे, 200 रुपये फी लागल। आता ना मैं है पार्सल ऑर्डर करेल नहीं, तो गावत मरुन दे ना, मैं सांगला हड माना पाहत नहीं पार्सल, पार्सल अपने नहीं का माझं मत फसवे ना। काल आधुनिक खतरनाक पेट कहानी झाली सर। ऑनलाइन संग कोण बनेगा करोड़पति मध्य तुम्ही 25 लाख जिंकल। बाप रे, मी पहिल्याला जरा खुश झालो। तर 2000 रुपये फी आहे त्याच्यासाठी सांगा सर। तर मी एक मित्राला विचारलं, असं असं असत काय? तर तो सांगा माना पण इधर होता मेसेज। अरे असे फसवे कामा रे, यांचे काय धक्की लागतोस? मी ते मेसेज पण डिलीट केलं ना, नंबर लगे ब्लॉकच करून टाकला, भुसलू देस। अरे या फार बरा केलास तू, हे ते पण जाऊन देस। फेसबुकवर कालूच एक मित्राची पोस्ट नांगली, त्याची बदली मुंबईची काश्मीरला झाली। तर बस ना तुला सांगा, आता मी मरायचा विचार कॅन्सलच करीतो, सांग पुढं। तर त्याची बदली मुंबईची काश्मीरला झाली, तर त्याची FZ बाईक आहे ना, तिच्या 25,000 विकायची आहे। गाडी नांगली तर मी एकदम कंडिशन मध्ये ना, चालू कंडिशन मध्ये एकदम नवी कोरी सी दिसे सर। तर मी लगेच मेसेज केला ना, सांगला भाई तुझी गाडी मला लगेच विकत घ्यायची आहे। तो सांगायला लागला, खरं सांग 10,000 रुपये भलं ऑनलाईन करायला लागतील। मी समजलो हे काहीतरी गडबडीचं काम आहे, आता गाडी नांगस नाही तर काही पैसे मागती तर कोण विश्वास ठेवी? तेच तर मरून देस, ते पण मी असंच उडवून टाकला। पण माझ्याकडची आता ओढी मोठी चुकी झाली आहे ना, का माझी फार बदनामी होईल रे ना, मला मेल्याशिवाय काही उपाय नाही आहे। अरे तर त्यात केवढा टेन्शन घेस, मानव तर एकदा फसवेल, सांग लाईट बिल नाही भरेल तर सांग लाईट कट करतील, असा सांगून ना एक लिंक वर क्लिक करून ना 3,000 माझं खालं एखादे ठोठान खालं, त्या हो मेला भुसला तर तशी मेला, तर असं पैसे गेले तर काय मरा उठायचं काय? अरे तुला कसा सांगू यार, तसा नाही मी सांग, माझी फेसबुकवर एक पोरीशी ओळख झाली ती, फेसबुकवर नवीनच पोरीशी ओळख झाली ती, तर ती पोरी दिशा एक म्हणजे खतरनाक दिशा, तर काय सोडून गेले? नाही ना पुढे ऐक ना, फटका क्या पडीस मध्ये? दिसाई खतरनाक दिस, आम्ही पहिले मेसेज वर बोलत होतो, बोलता बोलता तिने व्हॉट्सअप नंबर दिला, मी तर जरा खुशच, एक दिस मध्ये व्हॉट्सअप कॉल केला, व्हॉट्सअप वर व्हिडिओ कॉल केला ना, तिने हळूहळू तिचे कपडे काढायला सुरुवात केली। बापरे ना, मंगा माना पण कपडे काढायला सांगलं। अरे तर पुढे काय झालं सांग ना, ओढा खुश नको, पुढे फार बेकार काम झालं रे। गडीभर ना माना पोलिसांचा फोन आला, ना माझा व्हिडिओ मानाच पाठवला, ना 10,000 सा ऑनलाईन ट्रान्सफर नाही केलं तर तुझा व्हिडिओ व्हायरल होल, ना तुवर केस होल। मी बिहाले भेवा लगेच 10,000 ट्रान्सफर केलं त्यांना, तर झाला ना प्रॉब्लेम सॉल्व, आता काय टेन्शन घेस? नाही ना, आता ती माझ्याकडची 1,00,000 रुपये मागता। बाप रे ओढ रे, तेवढे पैसे मी कोठे सीन देऊ ना, नाही दिलं तर माझा व्हिडिओ व्हायरल होल, बोलण्यात फसवला रे माना, बोलण्यात फसवला। तुम्हाला सांगून ठेवे तू, असे अनोळखी पोरीसी असे व्हिडिओ कॉलवर असं नखरं नको कर जास, नाही तर तुम्हालाच नडल जसा माना नडला। अरे बस लढू नको, खपला खपला खपला। अरे तर चल पर, थँक्यू थँक्यू सो मच। हॅलो, तर नांगला काय जसा फसवला जात
तेव्हा प्रत्येकाने जरा काळजी घ्यायची।